प्रत्येकाच्या हातामध्ये एक वस्तू आलेली आहे ज्याला आपण म्हणतो मोबाईल. मोबाईल जेव्हा भारतामध्ये नवीन नवीन आला होता त्याची साईज मोठी होती, एवढी मोठी. खिशामध्ये घालून माणूस रस्त्याने चालला तर असं वाटायचं खिशामध्ये वरवंटा ठेवलाय. आता जितका मोठा माणूस तितका छोटा मोबाईल, जितका छोटा माणूस तितका मोठा मोबाईल. चायनावाले कधी पण साईज बदलतात. आता निघालाय टॅप, काही वर्षानंतर येतील पाट्या. मोबाईलचा निर्माण ज्या माणसाने केला, फर्स्ट टाइम मोबाईल ज्या माणसाने तयार केला असेल, त्याने विचार केला की मोबाईलमुळे लोकांना फायदे होतील. पण उलट झालं, विरुद्ध झालं. मोबाईलमुळे सगळ्यात महत्वाचं म्हणजे माणूस खोटं बोलायला शिकला, आईबरोबर, भाई बहिणीबरोबर, भावाबरोबर, मित्रांबरोबर, प्रत्येकाबरोबर. मोबाईलचा फायदा जर कोणाला झाला तर माझं ऑब्झर्वेशन आहे, मोबाईलचा फायदा झाला तो बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड. हे दिवसभर बोलतात बसमध्ये, ट्रेनमध्ये, रिक्षामध्ये, नाक्यावर, क्लासमध्ये, कॉलेजमध्ये. जागा कमी पडते तेव्हा रात्री अपरात्री बोलतात. एका मी कार्यक्रमावरनं घरी चाललो होतो, रात्रीचा 2 सुमार एक प्रियकर आपल्या प्रियसीला फोन करत होता. प्रियकरचा आवाज रात्री 2 कसा आहे आणि प्रियसीचा आवाज कसा आहे रात्री 2 सुमार. प्रियकर फोन करतो गल्लीमध्ये, हॅलो हॅलो. प्रियसीचा आवाज रात्री 2. काय ग बोलतेस कुठून? काय ग टाकल्या काय करतोय? अगं बोल, अगं बोल ना. ठीक आहे, नको बोलूस. बोल काय म्हणते. खूप करतो काय पण. थँक्यू.